And if you ain't talking better, then I'ma cut the phone off. Rap star, but my bro's gully with that slow enough. Look from Marseille, we don't speak France. आपण इकडे का बसलो आहोत? कारण की आपल्याला जायचं होतं चारोटीला सकाळ सकाळी राईडला. आता वाजले 5 वाजून 5:30 झालेत. तर आपल्या ठरल्याप्रमाणे आपण 5:30 तर तयार झालो आहोत, पण आता सीन काय, इकडे पाऊस पडतो. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता सकाळचे वाजले आहेत 5:30 झालेत. तर 5:40 झालेत आणि पण आपल्याला निघायचं 5:30 चारोटीला जायचं होतं आपल्याला राईडसाठी, संडे राईडसाठी. तर पाऊस पडतोय, सकाळ सकाळी पाऊस चालू झाला 6 वाजल्यापासून. सगळ्या मूळची वाट लागलेली आपल्या, आपला मॉन्स्टर पण भिजला आहे पूर्ण. तर काल त्याला धुवायला टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे बरं झालं पाऊस पडला तो. पण आम्हाला निघायचं होतं 5:30. आता रोहित पण आहे आपल्यासोबत आणि अजून एक रायडर येणार होता हिमालयनवरून, तर त्याच्यामुळेच काल मी चॅनलचं नाव टाकलं आपल्याकडे. बघू आता काय सीन आहे तो. खूप लेट झाला आहे आणि जर पाऊस पुढे लागला चिखल उडते का? जॅकेटवर नाही उडत, जॅकेटवर नाही उडत आहे. गाडीचा ABS बंद आहे तर गाडी पळवायला भीती वाटते, ब्रेकिंग व्यवस्थित होत नाही गाडीची. रोहितची 390 आहे, माझी 155 आहे, करणची 200 आहे KTM. मजा येते सकाळ सकाळी यार उठला. अजून एक करंजा असताना अजून मजा आली असती सकाळी सकाळी. ABS बंद आहे तर गाडी कॉर्नरिंग करायला भीती वाटते. सकाळी सकाळ 5:30 निघणार होतो तर पावसाने खराब केलं, पावसाने वाट लावून टाकली सगळी. ब्लॉक्स पीके ब्लॉक्स सगळी पूर्ण टाकी खाली करायची गाडीची, एवढी पण भरली तेवढी. आज गाडीला पळवायची, गाडी सर्व्हिसिंग असती ना तर अजून पळवली असती, सर्व्हिसिंग नाही ना गाडीला. बरं, हॉटेलला जायचं, स्टंट्स वगैरे बघायची, ॲक्टिव्हिटीज बघायची, एक मिसळ पाव खायचा आणि घरी यायचं.
कॅपिंग करायला माझी येते. सकाळी 4 वाजता उठलो आहे, ती झोप काय पूर्ण झाली नाही. हो शूजच्या सगळी वाट लागली पावसाने, त्या साईडला तर काहीच पाऊस नाही. जातोय पुढे निघून, गेला पुढं. थर्ड गियर 84, फोर्थ गियर 114. व्हायब्रेशन खूप फील होत आहे बाईकवर साईडचे का. कालपासून गाडी चालवते, खूप वाईट डोळे वगैरे दुखायला लागले, जाम झाले. रूट नंतर कधी मी गेलो नाही, तर गाईज हा व्ह्यू आपला. पेट्रोल लागेल आपली. मी आपली गाडी नी सीलिंग. नमस्कार दाबा, बघून घ्या, नमस्कार दाबा सगळ्यांनी. आशा करू की आपल्याला खूप सारे रायडर भेटतील आज. छोट्या रायडरपासून सुरुवात करू आपण, मोठ्या रायडरपर्यंत जाऊ. एबीएस चालू असता काढून गेला. इथला जायचं होतं खाली आणि आपण आलो वर.
बटन मारून जातो घालून आता. कुठे? हा ती बघ, सगळे रायडर जमलेत तिकडे. कधी रे आपल्याकडे तशी गाडी यायची? अरे जाता काय 360. रोहित बोललो एक रूम विकतो, एक रूम विकतो आणि एक सुपर बाईक घेतो. बोललो एक रूम विकतो आणि एक सुपर बाईक घेतो. त्याशिवाय काय मजाच नाही. रोहित गेलाय पुढं, त्याला पॉवरचं पेट्रोल टाकायचं होतं. पॉवरचं पेट्रोल नाही आहे तिकडे. सगळे सुपर बाईक्स होते तिकडं समोर. शोर कधी आपल्याकडे येणार सुपर बाईक? सब त्यांच्याकडे बघून माझी भोसडा होताच झालाय. असो पण ते पण एक बघायची वेगळीच फिलिंग असते. पेट्रोल भरायला आलं आता, पेट्रोल भरू मग जाऊ. CBR Kawa Sakri 900.
R37. बड़े छोटे 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 जोपर्यंत लीन वगैरे करत नाही, रायडिंग करत नाही, गाडी फास्ट पळवत नाही, तोपर्यंत ना कॉन्फिडन्स लेवल नाही येत. कचकडून गेला, कचकडून ओव्हरटेक मारून. रोहित जातो चेस करायला आणि मी रोहितला फक एबीएस बंद होता, घुसता घुसता राहिलो. शोध